एक मोठी वाटी गहू घेतला, त्यामध्ये पाणी टाकले, ते 5 मिनटं पाण्यात भिजू दिले व नंतर पाणीमध्ये गहू पाणी निथळण्यासाठी काढून घेतला आहे. पूर्णतः पाणी निथळून झाल्यावर मिक्सरमध्ये ते गहू भरड करण्यासाठी घेतले आहे. त्याच्याने गव्हातील जी साल आहे ती मोकळी होईल. आपण पाहू शकता गव्हाची भरड कशी तयार झालेली आहे. आता आपण त्याला एका सुती कपड्यावर वाळवायला टाकणार आहोत. असं बारीक असे पसरवून 10 मिनटं पंख्यामध्ये वाळवल्याने त्याचे जे भुसा किंवा साल असते ती लवकर निघते. मग असं सुपाने त्याला पाकळून घेणे. पाकळून त्याच्यातले जो काही साल किंवा भुसा आहे तो निघून जात आहे हे आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये. आपण पाहू शकता की साल कशा प्रकारे निघाले आहे. एका काळणीने त्या भरडला गाळून घेतले आहे जेणेकरून भरड खाली पडली आहे व जो जाड गहू राहिला आहे तो चाळणीतच राहिला आहे. आता पुन्हा त्याला मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊ व पुन्हा चाळून घेऊ. भरड तयार झाले आहे आपण पाहू शकता. आता मी निम्मे भरड घेत आहे व निम्मे या ताटात सुकवायला टाकत आहे. भरडला आपण आता स्वच्छ अशी धुवून घेऊ. त्यातील जी काही साल किंवा भुसा राहिला आहे तो निघून जाईल. त्याला चांगलं असं चोळून धुणे म्हणजे जी लागलेली साल आहे ती पाण्याबरोबर निघून येईल. हे आपण पाहू शकता की कशा प्रकारे पाण्यासोबत बाहेर येत आहे हे आपण पाहू शकता. जोपर्यंत पाण्यासोबत गव्हाची साल किंवा भुसा येत आहे तोपर्यंत असे 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणे म्हणजे त्यातील भुसा किंवा साल बाहेर निघून जाईल. मी जी ताटामध्ये भरड काढली आहे तिला आता चांगल्या प्रकारे अशी वाळून घेणार आहे व ती हवाबंद डब्यामध्ये 6 महिन्यापर्यंत टिकते. भरड स्वच्छ झालेली आहे. आता आपण त्याला कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्यांवर लावणार आहोत. भरडला मऊ अशी शिजल्यावर आपण चांगली अशी घोटून घेणार आहोत. मग त्यामध्ये गूळ 1/4 वाटी टाकून घेणार आहोत. तसेच त्यामध्ये 1/2 चमचा विलायची पूड टाकून घेणार आहोत. तसेच त्यामध्ये ओले नारळ किसून छोटी 1 वाटी खोबरा किस टाकून घेणार आहोत. मग पुन्हा जे साहित्य टाकलेलं आहे ते सर्व साहित्य किंवा जिन्नस एकजीव करून घेणार आहोत व त्यामध्ये 1/4 वाटी पाणी टाकून घेणार आहोत व पुन्हा हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घेणार आहोत. स्वर उकडाई आणायला ठेवणार आहोत. मंद आचेवर त्याला उकडी आणावी. आपण पाहू शकतात की त्याला उकळ फुटलेला आहे. 1/4 चमचा मीठ टाकावे. मीठ आणि ढवळून घ्यावे. मिठामुळे खिरीला चांगली चव येते. खीर आपली तयार झालेली आहे. आता आपण ती सर्व करायला घेऊ. खीर घट्ट असते त्यामुळे त्यात 1/2 वाटी दूध टाकावे व खाण्यास घ्यावी.